राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्या, नंतर देश विदेशातल्या काही महत्वाच्या बातम्या बघूयात झटपट. आम आदमी पार्टीचे सरकार बनवण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी आहे आणि पक्षात फुटीची चिन्ह निर्माण झाली आहेत. आपचे आमदार विनोद कुमार बिन्नी मंत्रिपद नाकारायला नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी कुमार विश्वास आणि संजय सिंग यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान भेटीनंतर बिन्नींनी नाराज नसल्याचं सांगितलं. दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी आम आदमी पार्टी सज्ज होत असतानाच पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं स्पष्ट झालंय. दिल्ली प्रदेश काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पुतळा जाळला. आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांच्या निषेधाच्या घोषणा देत काँग्रेसनं केजरीवाल यांना पाठिंबा देऊ नये अशी मागणी कार्यकर्ते करत होते. काँग्रेस प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनीही आपच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत पक्षात मतभेद असल्याचं मान्य केलंय. केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं नाही, तसंच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण या शपथविधीला उपस्थित राहणार नाही असं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय. अण्णांनी केजरीवाल यांनी आपल्या सरकार स्थापनेचा निर्णय जाहीर केल्यावर नो कॉमेंट असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर अण्णा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 27 तारखेला बैठक बोलवली आहे. काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही बैठक आहे. सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. भाजपच्या सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची आणि प्रदेशाध्यक्षांची मंगळवारी नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. भाजपनं नुकत्याच मिळविलेल्या 4 राज्यातल्या भरघोस यशामुळे या बैठकीत उत्साहाचं वातावरण होतं. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यावरही चर्चा करण्यात आल्याचं बोललं जात आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश AK गांगुली हे आपला बचाव करण्यासाठी खोटं बोलतायत असा आरोप लैंगिक शोषण झालेल्या महिलेनं केलाय. यावेळी पीडित महिलेनं ब्लॉगद्वारे माजी न्यायाधीश AK गांगुली यांच्यावरती निशाणा साधलाय. इशरत जहां बनावट चकमक प्रकरणी अमित शहा यांच्या नावाचा समावेश आरोपपत्रात नसल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं. अमित शहा हे इशरत जहां चकमकीच्या वेळी गुजरातचे गृहमंत्री होते. तसंच शहा हे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या जवळचे मानले जातात. इशरत चकमक प्रकरणी शहा यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्यानं त्यांचं नाव आरोपपत्रात दाखल करण्यात आलं नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे शहा यांच्यासह नरेंद्र मोदींना मोठा दिलासा मिळालाय. भोपाळमध्ये एका अधीक्षक अभियंत्याच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकून 50 लाख रुपये रोख आणि दागिने जप्त केले आहेत. हा अभियंता जलसंपदा विभागात कार्यरत आहे. आता लोकायुक्त पोलीस त्यांच्या बँक खात्याचा तपास करत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सीमेवर गेल्या काही महिन्यात तणाव होता, त्यानंतर सध्या वातावरण निवळलंय. त्यामुळे आता चर्चेच्या फेऱ्यांना रंग आलाय. भारताचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स आणि पाकिस्तानचे DGMO यांच्यात वाघा बॉर्डरवर भेट होणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही महिन्यात पाकिस्ताननं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. त्यावर मुख्यत्वे चर्चा अपेक्षित आहे. जगभरात प्रसिद्ध झालेल्या कॅलेशनिको रायफल म्हणजेच AK रायफलचा निर्माता मिखाईल कॅलेशनिको यांचं मंगळवारी निधन झालं. तत्कालीन USSR-साठी त्यांनी सर्वप्रथम AK-47 या रायफलची निर्मिती केली होती. वयाच्या 94व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी निर्माण केलेली ॲप्टोमेन कॅलेशनिको 47 म्हणजेच AK-47 ही असॉल्ट रायफल जगभरात अतिशय प्रसिद्ध झाली. विविध देशांच्या सैन्यात या रायफलचा वापर होतोय. झी 24 तास एक पाऊल पुढे.